हवामान बदलाविषयी आवाज उठवणारी 8 वर्षीय भारतीय ग्रेटा लिसिप्रिया कांगुजम हिने COP25 या हवामान परिषदेमध्ये आपल्या भाषणानं जागतिक पातळीवरील नेत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीचं आणि मुलांचं भवितव्य वाचवण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी त्वरित पावलं उचलणं गरजेचं असल्याचं तिने सांगितलंय. स्पेनमध्ये होत असलेल्या COP25 या हवामान परिषदेमध्ये लिसिप्रिया हिनं आपलं म्हणणं मांडलंय. ती मणिपूरची असून हवामान बदलाविषयी तिनं याआधी 21 देशांमध्ये भाषण केलं आहे. स्पॅनिश वृत्तपत्रांमध्ये तिला भारतीय ग्रेटा अशी उपमा दिली गेल्यानं ती प्रकाशझोतात आली. तिचं भाषण ऐकताच तिच्या वयाचा अंदाज बांधणं अवघड असल्याचं त्यात म्हटलं गेलंय.